आज सकाळी 12:05 देशातील माजी अर्थमंत्री तथा कायद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं कायदेतज्ज्ञ म्हणून ज्याची उल्लेख असणारे आमचे अरुण जेटली साहेब यांचं 12:05 निधन झालेलं आहे. प्रथम त्यांना आज भावपूर्ण आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाहतो. हे करत असताना उद्या होणारा जो काही अकोले येथील कार्यक्रम आहे, महाजनादेश यात्रा जी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती, त्या जनादेश यात्रेच्या निमित्ताने उद्याला माननीय जेटली साहेबांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दिल्ली या ठिकाणी होणार आहे. अनेक वर्ष संघाशी एकनिष्ठ असलेले जेटली साहेब मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यापासून त्यांची आग्रहाची भूमिका या देशामध्ये पॅन कार्डच्या बरोबर आधार कार्ड लिंकिंग झालं पाहिजे, बँकिंग सेक्टरमध्ये सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली होती. हे सगळं होत असताना आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे. त्या निधनाबद्दल अकोले येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो. तसेच उद्या होणारा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याची कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे, पुढील जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी काही कालावधीमध्ये संध्याकाळी येईल. त्यानंतर पुढील कार्यक्रमची रूपरेषा जी आहे ती संध्याकाळी आल्यानंतर पुढील कार्यक्रम कधी आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की जो आपण सर्वजण या ठिकाणी सातत्याने, मला देखील फोन चालू आहेत सकाळपासून, जसं ज्या लोकांना कळालं जेटली साहेबांचं निधन झालं त्यानंतर सातत्याने फोन चालू आहेत आपला कार्यक्रम होणार आहेत की नाही. परंतु जेटली साहेबांचं एवढं मोठं कार्य या ठिकाणी या देशामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांना आदरांजली वाहत असताना निश्चितपणाने त्यांना जो उद्याचा कार्यक्रम आहे हा उद्याचा कार्यक्रम आपला रद्द करून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आल्यानंतर आपल्याला कळवलं जाईल. कृपया सर्व नागरिकांनी, तमाम मतदारांनी या ठिकाणी नोंद घ्यावी की उद्याचा कार्यक्रम आपला पोस्टपोन झालेला आहे, पुढं ढकलण्यात आलेला आहे. पुढं ढकलत असताना आपण सर्वांना जी पुढची येणारी तारीख आहे ती या ठिकाणी सांगितली जाईल, त्यानुसार आपला कार्यक्रम होईल हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.